वेलकम बैक टू माय चैनल मूवीनी हजारे। कसे आहे तुम्ही? मजेत ना? तर तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे। कोणती स्त्री एकटी असली तर तिला लोक भरपूर नावं ठेवतात, हे तर खरं आहे। गोष्ट आहे एका ताईची। त्या ताईने मला कमेंटमध्ये गोष्ट सांगितलेली आहे, तर मला तुम्हाला ती सांगायची आहे की हे योग्य आहे का? समाज का बरं एका स्त्रीला शांततेने जगू देत नाही? जर एखाद्याचा नवरा मेला, समजा ती जर विधवा आहे झाली, तर हा तिचा दोष आहे का? जर एखाद्या पुरुषाची बायको मेली तर आपण त्याला नाव ठेवतो का? नाही ठेवत ना। मग आणि एखाद्या पुरुषाने दोन लग्न केले तर त्याला नाव ठेवतो का? नाही ठेवत। आणि जर दोन लग्न करून त्याची जर बायको वारली तर त्या पुरुषाला आपण नाव ठेवतो का? नाही ठेवत। तर अशीच एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला आज। तर एका ताईने स्टोरी सांगितलेली आहे, मला तुम्हाला त्या ताईची स्टोरी सांगायची आहे। तर दोन बहिणी होत्या आणि एक भाऊ होता। तर भावाचं त्यांनी मस्त आनंदाने लग्न केलं, वहिनीचं आनंदाने स्वागत केलं आणि सुखाने त्यांचा संसार चालू होता। अशातच काही दिवसांनी त्या दादाला मुलगा की मुलगी एक अपत्य झालं, तर काही दिवसांनी त्याचे अचानकपणे दुर्दैवीपणे मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर त्याची ती बायको होती ती विधवा झाली। विधवा झाली तर तुम्हाला माहिती आहे, विधवा जर मुलगी झाली तर जास्तीत जास्त माहेरीस पाठवून देतात, काहीच कमी लोक सासरी ठेवतात त्या मुलीला। तर त्या मुलीला माहेरीनं पाठवता सासरकडच्या मंडळींनी, म्हणजे सासरेबुवांनी, त्या मुलाच्या बाबांनी त्या मुलीला सासरीच ठेवलं आणि मुलीप्रमाणेच वागणूक दिली। आणि त्याच्या बहिणींनीसुद्धा, म्हणजे किती चांगल्या म्हणाव त्या बहिणी, किंवा भाऊ वारल्यानंतर कोणत्याच नंदा वहिनीला पाहत नाही चांगल्या। आणि मी अशी बोलली की मग काही जण म्हणतात ताई आम्ही असं नाही आहोत, तर मी काही जणांना म्हणत आहो, सगळ्याच नंदा खराब असतात असे मी म्हणत नाही आणि सगळ्याच वहिनी खराब असतात असं पण मी म्हणत नाही। आपल्या हाताची पाच बोटं जशी सारखी नसतात तसे सर्वजण सारखे नसतात, लक्षात असू द्या। तर ती मुलगी तिथं होती, समजा त्यांची सून विधवा म्हणून त्यांच्याच घरी राहू लागली, तर काही लोक त्यांना म्हणू लागले की बाबा हिचं लग्न करून द्या, किती दिवस तुम्ही ठेवणार आहे असं तसं म्हणून। तर त्यांनी तिचं लग्न करण्याचं ठरवलं आणि मुलगा पाहायला सुरुवात केली। तर त्या मुलीच्या चुलत दिरासोबतच तिचं लग्न करून देण्यात आलं, त्या मुलीचं म्हणजे सुनेचं लग्न घरातल्या घरातच चुलत दिरासोबत करून देण्यात आलं। तर तिथेसुद्धा तिचा सुखाने संसार सुरू झाला, व्यवस्थित होतं, सर्व आनंदाने सुरळीत पार पडलं। लग्न झाल्यानंतर एका वर्षाने तिला दुसरं अपत्यसुद्धा झालं त्याच्याकडून आणि सुखाने संसार चालू होता। तर एक दिवस तो गावी गेला तर त्याचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला अपघातात। तर अपघातात त्याचासुद्धा मृत्यू झाला। तर आता सर्व लोक त्या मुलीला टॉर्चर करत आहे की अपशकुनी आहे, पांढऱ्या कपाळाची आहे, दलिंदर आहे, असे करून त्या मुलीला टॉर्चर करत आहे। मला सांगा या सर्व तिचा काय दोष आहे? जर कोणाच्या आल्याने आणि गेल्याने जर कोणाचा मृत्यू अटळ असता तर तेच केलं असतं। आणि मला सांगा किती कशी पुरुषे आहेत की त्यांच्यासुद्धा बायका मरतात लग्न झाल्यानंतर, डिलेवरीमध्ये म्हणतात मरतात किंवा अपघातात मरतात, मग त्या नवऱ्याला आपण अपशकुने म्हणतो का? नाही म्हणत ना। आणि आता त्या तिने कोणाकडे पाहायचा? जर हा समाज तिला असा टॉर्चर करत आहे आणि तिने जर जीवाचं कमी जास्त केलं तर ते मुलं राहतील, त्या मुलांनासुद्धा लोक काय म्हणतील, अरे हे मुलंसुद्धा तसेच आहे, यांनी बापांनासुद्धा खाल्लं आणि आईला पण खाल्लं। तर समाजाला एकच प्रश्न आहे, कोणत्याही अशा स्त्रीला जेव्हा तुम्ही टॉर्चर करता, तुम्ही बोलता, तेव्हा दोन मिनटं हा विचार करा, जर या जागी तुमची आई बहीण मैत्रीण असती तर तुम्ही जर असे बोलले असते का तिला? कमेंटमध्ये जरूर सांगा की त्या ताईने आता काय करायला हवं। माझं त्या ताईला एकच म्हणणं आहे, हाती चलते हे कुत्ते भोगते हे। तर तुम्ही लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका, तुमच्या मुलांकडे पहा, चांगल्यारीते तुम्ही काम करा आणि त्यांना शिक्षण द्या आणि एवढं मोठं करा की तुम्हाला प्राऊड झालं पाहिजे की तुम्ही किती कष्टाने त्या मुलांना लहानाचं मोठं केलेलं आहे। लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण मी सुद्धा त्या परिस्थितीतून गेलेली आहे आणि मला माहिती आहे लोक प्रत्येकाला नाव ठेवतात, असं कोणीच नाही की ज्याला नाव ठेवणार नाही आहे, लोक देवालासुद्धा नाव ठेवतात, ठीक आहे। तर तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही लक्ष देऊ नका, हात जोडून विनंती आहे। आता तुम्ही जर म्हणता की ताई तुम्ही कशाला कमेंट कधी लक्ष देता, तर कसं आहे प्रत्येक कमेंटला उत्तर देत नाही मी, परंतु काही कमेंट्स अशा असतात की ज्यांना उत्तर देण्याची गरज असते
आणि रंगाचा जो कमेंट होता, रंगाचा प्रश्न, त्याला कमेंट देणे गरजेचं होतं. कारण आज माझ्या बाळाचं नाही, कित्येक बाळ अशी असतात ज्यांना लोक नावं ठेवतात, त्यांच्यासाठी मी बोलली होती. काही चुकलं असेल तर माफ करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा, आणि ज्यांना स्टोरी शेअर करायची असेल त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा.